उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे भातानपाडा येथील जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झालं. भाताण ग्रामपंचायतीमधील नागरिकांना आगामी मान्सूनमध्ये तसंच पुढील काळात विजेची समस्याही उद्भवू नये यासाठी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम यांनी आमदार महेश बालदी यांच्या समवेत चर्चा केली होती. त्याअंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजनाच्या 11 लाख रुपयांच्या निधीमधून ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झालं. यावेळी भाताणचे सरपंच तानाजी पाटील, माजी उपसरपंच वसंत काठवले, माजी सरपंच सुभाष भोईर, सदस्य अरुण पाटील, रजनी किरण मुकादम, अनिल काठवले, रसिका भोईर, अरुणा गाताडे, उपसरपंच बाळाराम मुकादम, सुभाष मुकादम, माजी सरपंच गुरुनाथ खरके, शंकर मुकादम, सावळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रफुल्ल माळी, शिवाजी माळी, एमएससीबीचे अधिकारी श्री खिल्लारे, ठेकेदार योगेश लबडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम मार्गी लावल्याबद्दल माजी नगरसेवक बबन मुकादम आणि भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड सरचिटणीस प्रिया मुकादम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. आपल्या सर्वांचं या प्रसंगी स्वागत करतो आणि मला वाटतं ही सगळ्या गावाची जी एक गरज होती ती भागवण्याचं काम बबन मुकादमांच्या नेतृत्वाखाली, गावच्या सरपंचाच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. कारण तर लाईट नसली आणि पाणी नसलं का माणसाचं जीवन, आणि लाईट नसली तर पाणी वरती चढत नाही, आणि म्हणून लाईट चांगल्या पद्धतीनं असावी कधी जाऊ नये. कारण आता मला वाटतं खरे म्हणजे अंडरग्राऊंड लाईट करणं गरजेचं होतं, पण तेवढा पैसा आता सध्या तरी नसेल. पण आता नवीन मी आलेत माझ्या अंगणात पोल नको टाकू, याच्या अंगणात पोल नको टाकू बोलत असताना दुसऱ्याच्या घराजवळून तुमच्याजवळ पोल तो आलेला असतो, त्याच्याजवळ टाकतो आलतो पण माझ्या घराजवळ नको. असं होत असताना मग याच्या पुढच्या काळामध्ये वाटतं अंडरग्राऊंड लाईट करावी का, तर खेडोपाडी आता सुरुवात होत चाललेली आहे. आणि म्हणूनही माननीय प्रशांत ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालदी साहेब हे खरोखर दोन्ही जे नेते आपल्याला भेटलेले आमदार भेटलेले आहेत. अनेक गावामध्ये विकासाची कामं आता यादी ज्यांनी वाचली एवढी मोठी, तर ही कामं एवढी मोठ्या पद्धतीने आपल्या गावाचा विकास या ठिकाणी नक्कीच होत चाललेला आहे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करीन की आपल्याला शिरवलीमध्ये आम्ही अशीच कामं टाकली, पण तो सरपंचांनी निधी द्यायला नाही सांगितलं, आणि हे आपला एनओसीचा दाखला द्यायचा त्यांनी सांगितलं नाही जमणार आम्हाला. मी त्यांना दोन चार वेळ झाले, तीन चार वेळ झाले, पण त्याचा परिणाम असा झाला की निवडणूक लागली आणि मग त्यांचा पराजय झाला. का झाला? चांगल्या विधायक कामांना जर आपण विरोध केला तर मग ते गावातले लोक आता सुजन झाले, म्हणजे जरा सुज्ञ आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्यावर राग काढतातच. आणि म्हणून सरपंचांना विनंती आहे, मगाजी बबनरावांनी सांगितल्या पद्धतीनं चांगलं काम असेल तर अडवू नका, हा खोटं काम असेल तर नक्की अडवा तुम्ही, पण चांगलं काम गावासाठी असेल तर तुम्ही अडवू नका. आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात, आपण महेश बालदी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब या दोघांचं मनापासून अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया. आणि हे काम करत असताना त्यांना गाववाल्यांची मदत असावी, कुणी त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टच्या आड येऊ नये अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो. सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन ट्रान्सफॉर्मरचं भूमिपूजन करण्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि आत्ताच नवीन नियुक्ती नियोजन मंडळ अलिबाग सदस्यपदी यांची अरुण शेठ भगत या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. या ठिकाणी माजी सभापती वसंतजी काटवले असतील, माजी सरपंच, माजी सरपंच सुभाष पाटील, गावाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी. भगत साहेब, सांगायला आनंद होतो की मागच्या 1.5 वर्षानंतर हा ट्रान्सफॉर्मर सारखा लाईट गावात जात होती आणि तिलारी साहेबांना सांगितल्यानंतर ट्रान्सफॉर्मर बदलायला लागेल, आमच्याकडे ट्रान्सफॉर्मर नाही, मग पर्याय राहिला नाही. मग आम्ही महेश बालदी साहेबांकडे इथले प्रॉपर आमदार, तरुण तडफदार आमदार आणि कामाच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरू शकत नाही असे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी साहेब यांच्याकडे गेलो असता लगेचच त्यांनी मंजुरी पत्र दिला. आणि पत्र दिल्यानंतर आता एनओसीची थोडीशी अडचण झाली होती, मी कारण मी भारतीय जनता पार्टी झालो होतो, निवडून आणला सुभाष शेटला आम्हीच,
पण माझी त्यांनी जाण ठेवली. अडचणी आल्या देऊ नका अनुशी. गावाच्या विकासासाठी आज पण तानाजी सरपंच आहेत, त्यांना सांगतो कुणी जरी निधी आणला तरी डोळे मिटून तुम्ही अनुशी द्यायचीच आहे. आपल्याला गावाच्या विकासाला कधीच आडवा यायचं नाही. त्यावेळेला पनवेलला येऊन मला अनुशी दिली, म्हणजे आम्ही सगळं करून मग चोरीचं काम करायला लागलं त्याला बिचाऱ्याला. पण असो झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाऊन आपण एकत्रपणे काम करायचं. आणि या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे 100 ट्रान्सफॉर्मर होता, आपण त्या ठिकाणी 200 ट्रान्सफॉर्मर बसवत आहे. आणि सगळी लाईन पूर्ण लाईन दिलारे साहेब पूर्ण लाईन ब्रॅकेट सहित नवीन. आणि त्याच्यावर वॉच असणारे आमचे बंधू शंकर मुकादम असतील, तुम्ही असाल व्यवस्थित एकदम परफेक्ट. जेणेकरून येत्या 20-25 वर्ष तरी ह्या गावात कुठल्याही प्रकारची लाईन हल्ली नाही पाहिजे असं 11 लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर केलं. आताच बालदी साहेबांनी 5 लाखाचा राहिलेला गावातला निधी पण काँक्रिटीकरण मंजूर केला आहे. तानाजी मला तुमच्या हातात लिस्ट आहे, मला वाटतं लिस्ट वाचता वाचता लोकांना ऊन पण आहे. इथे स्मशानभूमीचं सुद्धा काम मंजूर आहे सुभाष शेठ. या ठिकाणी आपण शाळेचा शाळेसाठी बांधकाम संडास बाथरूमचं बांधकाम आहे. आणि भातांमधली तर मला वाटतं आता हा सुद्धा परवा आम्ही गेलो होतो, 2.5 कोटीचा निधी आपल्याला दिवाळीपर्यंत वर्कआउट होईल. आणि आजिवली ते भातांपाडा आणि भातांपाड्यावरूनच रस्ता चालू होईल, कारण कमी पडला तर तिकडे होईल, पण जेणेकरून म्हणजे आमच्या गावाचा हाल नको व्हायला अशा रीतीने आपण नियोजन केलेलं आहे सगळ्या मंडळी. पण गावकऱ्यांची साथ नेहमीच असते. या ठिकाणी भातांमध्ये भरपूर सारी कामं केलेली आहेत. आता कैलास पाटील यांच्या घरापासून रस्ता काँक्रिटीकरण करणे, 10 लाखाचा निधी टाकलेला आहे. अशी बरीचशी कामं जेव्हा जेव्हा बालदी साहेबांकडे गेलो तेव्हा तेव्हा तुम्ही निधीची काय कमी नाही, फक्त अडचण असेल तर सांगा, आम्ही 1 मिनिटात तुम्हाला काम करून देणार. म्हणजे असे धडाडीचे आमदार या कित्येक वर्षात, मी सुद्धा राजकारणात बरेच वर्ष, पण एवढी निधी देणारे आमदार कुठलाच भेटला नाही मला. आता पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर साहेब आहेत, माझ्या कलंबोलीत माझ्या वार्डात आत्ता कमीत कमी 90 कोटीची कामं होती आणि 85 कोटीचं आता टेंडर आता निघणार आहे सिमेंट काँक्रीटसाठी. किती निधी, किती विकास, विकासासाठी दूरदृष्टी असणारे हे दोन्ही आमदार आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, अरुण शेठच्या मार्गदर्शनाखाली गावागावात अरुण शेठ हे तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचं वय असेल मला वाटतं 70-72, पण 20 वर्षापासून पोरं इतकी जाती आहेत त्यांची, तर ज्या गावात जाल जिथे जाल तिथे अरुण शेठ भगत साहेबांचं नाव तोंडी असतं. खरोखर तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, तुमचं आम्ही खूप आभारी आहोत. जागा उपलब्ध असेल तर 25-30 लाख रुपये द्याल तयार आहेत. सभा मंडपासाठी, साखरपुड्यासाठी साहेब परवाच बोलले, जागा तुम्ही उपलब्ध करा. मला वाटतं तलावाची तिथे सुभाष होऊ शकते का? 25-30 लाख रुपये लगेच लगेच पत्र घ्या, छोटा मोठा कार्यक्रम होऊन जाईल. आपण ते सुद्धा करायला मागतोय, आपल्याला देणारे देत आहेत, आपण घेणारे घेऊ, पण त्यासाठी आपण सगळे एकत्र राहू, एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. दोस्त आहे अरुण शेठ बोलले, म्हणजे मी बबनराव, मी राजकारण 2 दिवसात करतो. राजकारण बाजला गावाचा विकास होणे, गावाचा नाही नुसत्या तालुक्या विकास झाला पाहिजे, माझ्या भागाचा विकास झाला हे आम्हाला तळमळ असते. मी कधी हा ज्याला जास्तच 500 चिरे त्या माणसा मला लागेल, कारण राजकारण पाहिजे. आपण काय, आपण रायगड जिल्ह्यामध्ये राजकारण करून कोणा मागे राहिलो, आज मुंबईचा आपण जवळ आहोत, पण ह्याच्या चपला त्या चपला ह्याच्या ह्यांनी काम अरुण शेठनी काम आला मी आदर करता हे आपण धंदे होते. म्हणून सर्वांनी विनंती, आमच्या भातान गावामध्ये अशी बळ असा नाही, सर्व मिळून करावं लागतो. आणि अरुण शेठ आमचे 5 दोस्त आहेत आणि अरुण शेठनी ह्या भागाने काय केलं हे मला जाणीव चालू आहे. आणि रामशेठ आम्ही बोललो, शालेबा आजीले बोललो, कोणी किती दानशूर असू द्या, पण रामशेठ सारखा माणूस दानशूर कोणी भेटणार नाही हे मी ठामपणे सांगतो तुम्हाला. आणि आज आमच्या गावात अरुण शेठ आम्हाला समजलं, अरुण शेठ येणार आहेत, आम्ही सगळे लोक इथे हजे, कारण तेवढा प्रेम आमचं आहे. आणि आमच्या गावाचा विकास आणि बबनरावनी भरपूर कामं केली आमच्या गावात. आम्ही आता तानाजी पाटील फार मी स्वार्थपणे कामं करतो, हे खरोखर सरपंच पाहिजे असा पाहिजे हे मी ठाम सांगतो. कारण अशी कामं करा तुमच्या पाठी आम्ही थांबी राहू. आम्ही कधी कुठला पक्ष बघत नाही, कुठला काय बघत नाही, मी तर कधीच पक्ष बघत नाही, फक्त गावाचा विकास झाला पाहिजे. विकास करताना कुणी आडवा येऊ नका अशी विनंती करतो. मी अभिषेक पुण्यातून आमच्या गावासाठी अभिनंदन करतो, आमच्या विभागासाठी अभिनंदन करतो. आमच्या लक्ष ठेवा आणि अशीच कामं करीत जा अशी अपेक्षा आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ॲडमिशन ओपन फॉर सेशन 2023 and 2024. कोर्सेस ऑफर BCom, BAS, BMS, BSc, BSc IT. ओनली कॉलेज दॅट कंडक्ट्स मोर दॅन 200 ॲक्टिव्ह फॉर स्टुडंट डेव्हलपमेंट. ॲड्रेस
प्लॉट नंबर 1 सेक्टर 33 खारगर नवी मुंबई पिनकोड नंबर 410210 एफिलेटेड टू यूनिवर्सिटी ऑफ मुंबई कॉन्टैक्ट नंबर 9324155023 सेकेंड 9359944107 थर्ड 9773012732 फोर्थ 7303601555 ईमेल आई डी principalrtcs@gmail.com